नमस्कार, स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। संगरी वीराग्रणी जे धैर्य मेरू संकटी गाऊ त्यांना आरती, यथार्थ वर्णन हे या क्रांतिकारकांचं अशा सहज ओळींमध्ये करण्यात आलेलं आहे। राजबिहारी बोस एक असेच क्रांतिकारक जे कधीच पकडले गेले नाहीत। राजबिहारींचा जन्म 25 मे 1886 चा, त्यावेळेला फ्रेंचांच्या अधिपत्याखाली असलेल्या चंद्रनगरमधला, तिथेच लहानाचे मोठे होताना अमरेंद्र, श्रीश घोष वगैरे अशा क्रांतिकारकांच्या संपर्कामध्ये ते आले। बॉम्ब बनवण्याची विद्या तिथूनच त्यांना मिळाली। अत्यंत प्रत्युत्पन्नमती असलेला असा हा माणूस विविध प्रकारची शस्त्र हाताळायचाच, पण याशिवाय अनेकानेक भाषांवरती त्यांचं विलक्षण प्रभुत्व होतं। ज्या वेळेला लॉर्ड हार्डिंग्ज हा व्हॉईसरॉय बनलेला होता आणि कलकत्त्याहून आता ब्रिटिशांची नवीन राजधानी दिल्ली होणार होती, त्या दिल्लीकडे तो यायला निघाला आणि तसा तो दिल्लीमध्ये त्याची खूप मोठी विशाल अशी मिरवणूक निघणार होती। अशा वेळेला काहीतरी एक धक्का द्यावा ब्रिटिश शासनाला, या उद्देशाने सगळे क्रांतिकारक तरुण एकत्र आलेले होते। राजबिहारींचा त्याच्यामध्ये पुढाकार होता आणि त्यांनी लॉर्ड हार्डिंगची जी मिरवणूक अगदी राजा रजवाड्याच्या थाटामध्ये हत्तीवरती अंबारीमध्ये बसून अशी व्हॉईसरॉयची मिरवणूक निघणार होती, पण पहिल्यांदाच येतोय दिल्लीत व्हॉईसरॉय म्हणून, आणि शिवाय ही नवीन राजधानी, त्यामुळे नवीन राजधानी सजली धजलेली होती। अनेकानेक संस्थानिकांना सुद्धा बोलवलेलं होतं, घोडा हत्ती वगैरे असा सगळा तामझाम होता। आणि या सगळ्यामध्ये ती सगळी मिरवणूक जेव्हा चांदणी चौकामध्ये आली, त्यावेळेला चांदणी चौकामध्ये त्याच्या हत्तीवरती एक बॉम्ब फेकण्यात आला, विलक्षण स्फोट झाला, इतका की त्या अंबारीच्या मागे उभा असलेला त्याचा जो एक नोकर होता तो मेला। हार्डिंग स्वतः जबर जखमी झाला, पण जखमी होऊन सुद्धा पुढे त्यांनी ती मिरवणूक तशीच चालू ठेवली। बरं का, प्रचंड गोंधळ उडालेला होता, धावपळ चालू झालेली होती आणि या सगळ्याच्या मधून हे क्रांतिकारक कोणी सापडले नाही। ज्या वेळेला हाती लागले त्यावेळेला त्यात राजबिहारी बोस नव्हते, जे हाती लागले त्यात मास्टर अमीरचंद, बालमुकुंद, अवध बिहारी आणि बसंतकुमार बिश्वास हे सगळे पकडले गेले। पुढच्या काळामध्ये त्यांना फाशी देण्यात आलं। यात राजबिहारी कधीच सापडले नाहीत हे विशेष। त्यानंतर 1914 आसपास जे गदर उत्थान झालं, गदर पहिल्यांदा अमेरिकेमध्ये चालू झालेली चळवळ, अमेरिका, कॅनडा, युरोपमधलेही कित्येक विद्यार्थी त्याच्यामध्ये होते। गदरची कल्पना ही होती की भारतामध्ये या सगळ्या विदेशामध्ये राहणाऱ्या हिंदी मुलांनी एकत्र यायचं आणि इथे येऊन छावण्यांमध्ये वगैरे फिरून छावण्यांमधून असंतोष निर्माण करायचा आणि एकदा सैनिकांनी जर उठाव केला तर त्या उठावाला तोंड देणं हे कठीण होणार आहे, त्यामुळे त्या पद्धतीचं काम चालू केलं। त्याकरता राजबिहारी बोसांनी पुढाकार, परत भारतामध्ये राजबिहारींचा पुढाकार होता आणि ते स्वतः छावण्यांच्या मध्ये फिरायचे, कधी पंजाबी वेश घ्यायचे, वेगवेगळे वेषांतर बेमालूम करायचे आणि ती भाषा बोलायचे, त्यामुळे ते सहजपणे जमायचं त्यांना। असं करत करत सगळीकडे फिरत असताना एका विश्वासघातक्यामुळे, अर्थात हाही प्रकार इतिहासाला नवीन नाही, असे कोण न कोणतरी नेहमीच घरचे भेदी निघालेले आहेत, त्याप्रमाणे एका विश्वासघातक्यामुळे अख्खी योजना बारगळली गेली। कित्येक क्रांतिकारक पकडले गेले, विष्णू गणेश पिंगळ्यांच्या सारख्या अनेक क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा झाली आणि संपूर्ण गदर योजना ही एक प्रकाराने उधळली गेली। आणि त्यानंतर मात्र राजबिहारी फरार झाले आणि फरारी झाल्यानंतर ते 12 मे 1915 जपानकडे त्यांनी प्रयाण केलं। तिथे जपानमध्ये राहत असताना सुद्धा 1923 पर्यंत जवळपास 8 वर्ष वेगवेगळ्या रीतीने ब्रिटिशांचा दबाव होता जपानी सरकारवर सुद्धा, आणि असा असल्यामुळे 8 वर्षांमध्ये 17 वेळा
त्यांना आपल्या निवासस्थानामध्ये बदल करावा लागला. तोही राजबिहारींनी केला. उपास तापास घडलेले आहेत आणि असं सगळं घडून सुद्धा मोठ्या चिकाटीने हा माणूस जपानमध्ये राहून अनेकानेक प्रकारचं कार्य करत राहिले. पुढे एका जपानी मुलीशीच त्यांनी विवाह पण केला. जपानी भाषा उत्तम बोलायचे, इतके उत्तम की पुढच्या काळात त्यांनी सावरकरांवरती एक लेखही लिहिला होता आणि जपानी भाषेमध्ये सावरकरांचं चरित्र त्यांनी लिहिलं होतं. इतके सावरकरांच्यामुळे ते भारावून गेलेले होते. सावरकर रायझिंग लीडर ऑफ न्यू इंडिया, हिज करिअर अँड पर्सनॅलिटी, हे पुढे त्यांनी मार्च 1939 मध्ये लिहिलेलं एक त्यांच्यावरचा लेख आणि त्याच काळामध्ये प्रकाशित झालेलं पुस्तक, असे दोन प्रकार आहेत. तेव्हा जपानमध्येच हिंदू महासभेची एक शाखा सुद्धा त्यांनी उघडली, त्याचे उपाध्यक्ष होते ते. आणि याच्याच बरोबरीने हे सगळं एकीकडे करता करता सावरकरांच्या बरोबर त्यांचा पत्रव्यवहार चालू होत. आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, आमचे मित्र आहेत पुण्याचे चंद्रशेखर साने, सावरकर चरित्राचे अभ्यासक आहेत ते. त्यांनी पुरवलेली एक माहिती तर अशी आहे की मुंबईमध्ये वरळीमध्ये जो बौद्ध विहार होता तिथल्या भिक्खूंच्या मार्फत सावरकर आणि राजबिहारी बोस यांची पत्रांची देवाणघेवाण व्हायची. यामुळे जपानमध्ये काय चाललेलं आहे, जगामध्ये काय चाललेल्या घडामोडी आहेत, महायुद्ध जवळ येत असल्यामुळे महायुद्धाच्या काळामध्ये इंग्लंड आणि अमेरिकेने काय काय तयारी केलेली आहे, याच्या इत्थंभूत बातम्या या सावरकरांच्यापर्यंत येऊन पोचवत होत्या. द व्हॉइस ऑफ एशिया या नावाचं एक नियतकालिक त्यांनी काढलं आणि पुढे इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली. याच इंडियन इंडिपेंडन्स लीग ऑफ ईस्टर्न एशियाचं एक मोठं अधिवेशन बँकॉकला 15 जून 1942 भरवण्यात आलं आणि तिथेच आझाद हिंद सेनेची स्थापना करण्यात आली. बऱ्याच जणांना असं वाटतं की आझाद हिंद सेना ही सुभाषबाबूंनी स्थापली, पण सुभाषबाबूंनी स्थापली नाही आहे, आझाद हिंद सेना ही स्थापण्याचं सगळं श्रेय राजबिहारींच्याकडे आहे. आणि राजबिहारींनी त्याच्यानंतर मोहनसिंग होते, मोहनसिंगांच्या नंतर जगन्नाथराव भोसले होते आणि ही सगळी अशी रेडीमेड सेना ही सुभाषबाबूंना मिळाल्यामुळे सुभाषबाबूंचं खरं म्हणजे पुढचं कार्य हे सुकर झालं हे लक्षात घेण्यासारखं आहे. तेव्हा हे सगळं एकीकडे या माणसाचं काम चालू होतं आणि हे काम चालू असतानाच दुसरीकडे आझाद हिंद सेनेची पुढे कशी हार झाली वगैरे हा सगळा भाग आपल्याला माहिती आहे. सुभाषबाबूंचं काय झालं हे त्या पुढच्या काळात इतिहासाला नेमकं कळलेलं नाही, पण एखाद्या माणसाने ठरवलं तर काय करू शकतो हे राजबिहारी बोसांच्या या उदाहरणावरून. खरं म्हणजे राजबिहारींचं चरित्र असं नाही आहे की ते एक 10 मिनिटाच्या अवधीमध्ये सांगून होईल, म्हणून मुद्दाम क्रोनॉलॉजीनी त्यांचं कार्य कसं कसं त्यांनी केलं आणि विदेशात राहून सुद्धा जपानसारख्या ठिकाणी राहून सुद्धा भारतीय स्वातंत्र्याची चिंता करत या माणसाने ज्या पद्धतीने काम केलं त्या कामाला तोड नाही. बरं, तिथे राहून सुद्धा इथल्या क्रांतिकारकांच्या सातत्याने संपर्कात राहणं आणि सावरकरांच्या सारख्या व्यक्तीशी पत्रव्यवहार करणं आणि म्हणून सावरकरांनी सुभाषबाबूंना जे सुचवलेलं होतं त्यांच्या भेटीमध्ये की इथे राहण्यापेक्षा बाहेर जाऊन तुमचं काम हे अधिक चांगलं होईल, त्याच्यामागचा उद्देशच तो होता. आणि मग पुढच्या काळात त्या सावरकरांच्या सूचनेनुसारच आझाद हिंद सेना ही सुभाषबाबूंना अगदी सहजपणे मिळाली आणि त्या आझाद हिंद सेनेनी दुसऱ्या महायुद्धामध्ये पूर्वेकडच्या देशांच्या मध्ये बरंच काम केलं. बराचसा प्रदेश त्यांनी जिंकलेला सुद्धा होता, अगदी अंदमान निकोबार सुद्धा बेटं जिंकलेली होती, ज्याला स्वराज्य बेट आणि शहीद बेट अशी नावं सुभाषबाबूंनी दिलेली होती, जी पुढच्या काळात आत्ता आपल्या विद्यमान पंतप्रधानांनी तिथल्या हॅवलॉक आणि नील या बेटांना ती नावं दिलेली आहेत आणि रॉस बेटाला नेताजी सुभाष द्वीप असं नाव दिलेलं आहे. तेव्हा असे हे राजबिहारी तिथेच वार्धक्य कालामध्ये 21 जानेवारी 1945 टोकियोमध्ये त्यांचं निधन झालं. धन्यवाद, नमस्कार, वंदे मातरम.